यू आर गोइंग टू काश्मीर बॉय. इटनरी आहे की तिकडं जायचं बर्फात आणि परत यायचं मजा करून यायची. फुल एक्साइटेड. कोविड नंतर पहिली ट्रिप. आई ग फर्स्ट ट्रॅव्हल लॉग. मी तरी एवढा एक्साइटेड आहे. मम्मी बघ खास 11,000 रुपयाचा गिम्बल घेतलाय त्यासाठी. लाईनअप मध्ये ऑब्विसली पिंदा, वहिनी, विजदा, मी अँड बांडिया. असले जॅकेट कुठे मिळणार? ऊ मामा थांब की मम्मी कसलाय ग ते. हा पूर्ण फेस असं. आई ग अरे टेम्परेचर काश्मीर मध्ये -9. मम्मी -9 degrees. हा हायेस्ट 1 degree आणि लोएस्ट -9. असं नाकांना शेंबूड गळ गळ बर्फ यायला पाहिजे. काय हॉटेल मी गिझर नाही असं लिहिले तिथं काही पण काही पण. ह्या वीस संपूर्ण नियोजन पृथ्वीराज माडी साहेबांनी केलेलं आहे. मग काय चुकले का करणार? तुम्ही सगळे नेहमी कंप्लेन करत असता की यु नीड लॉंगर ड्युरेशन. तू कसलं काळ दिसले? कसलं काळ दिसले? मला काळ केलं. कसं काळ करणार? मी असं मी गोरा तुझ्या. एव्हरीवन वी फायनली गोइंग टू काश्मीर. आय एम सो एक्साइटेड. अँड द बेस्ट पार्ट इज की जय नाही आहे. द बॅग ऑलरेडी पॅक झालेली आहे. ऑब्विसली वी नीड हेवी जॅकेट. हे काय माहितीये ना कोल्ह्याची केस आहेत. तुझ्याहून महाग आहेत. मी ओळखले मी हातला ओळखलं. खास काश्मीर साठी ब्रँड न्यू चप्पल कधी न उघडलेलं. कसं आहे काश्मीरच्या कार्पेट घालून. नाव मुव्हिंग ऑन टू द बेस्ट पार्ट. मी तर थोडं असेंब्ली केलेलं आहे टू शो यू की मी व्लॉगिंगच्या किती तयारीत आहे. स्टार्टिंग विथ ड्रोन ऑब्विसली. ते तर ड्रोन उडवायचं अलाउड आहे का नाही माहित नाही अजून, पण होपफुली असेल. हे सगळं त्याचं सामान आहे. इज अ फिल्टर्स ऑफ ड्रोन. हे मी नवीन गिम्बल घेतले खास काश्मीरच्या ट्रिपसाठी. त्याचबरोबर आपलं नॉर्मल व्लॉगिंग कॅमेरा. बट आय युजली हॅव स्टार्टेड व्लॉगिंग विथ माय फोन नाव. पण टेकिंग दिस कॅमेरा. स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्लेज रायडिंग, स्नोमॅन, तर हे सगळं करताना ऑब्विसली आर बेस्ट ॲक्शन कॅमेरा विच इज गोप्रो. वी टेकिंग दॅट अँड फ्यू इक्विपमेंट फॉर दॅट ऑल्सो. हे गोप्रोचं चेस्ट आणि हेड माउंट पण आहे. लॅपटॉप फॉर एडिटिंग ऑब्विसली. हेडफोन. दिस इज एक्स्ट्रा बॅटरीज. अँड दिस इज माय पर्सनल इक्विपमेंट. आपल्याकडं मला अशी फिलिंग आलं की मी जेम्स बॉन्ड सेम म्हटलं. मी असं आणि जरासे मजा आली. नाही तसं काही जरासं. आय एम रिली एक्साइटेड टू क्रिएट कॉन्टेंट मोर दॅन एनिथिंग बिकॉज दिस इज ऑब्विसली अवर फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग. सो आय एम रिली लुकिंग फॉरवर्ड टू इट. सगळी पॅकिंग झालेली आहे. नाव लिव्हिंग फॉर पुणे फर्स्ट. अँड आय एम गोना स्विच टू गोप्रो. चलो निश्चित ड्रोगॉन शेव्स. चला मी चाललोय. बाय बाय ड्रोगो. रोमी काश्मीरला चाललोय 4 days. ओरी माझा गुड बॉय शेव्स. ओरी माझा गुड बॉय शेव्स. मी व्हिडिओ कॉल करणार आहे काश्मीरला गेल्यावर. नाही येतो चाललोय काश्मीरला. 18 तारखेला येते घ्या. गर्ल्स चला बाय बाय. चाललोय मी. तुसी जा रहे हो? लॉन्च आहे. मेक शुअर यू आर टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग बिकॉज आय एम नॉट गोइंग बी हियर फॉर अ वीक. किंतु नसेल इकडे तरी पण यायचं वे असं नाहीये. भरपूर सारे लोक असतील. तापले तापले तापले. आता द प्लॅन इज मी अँड विजदा आज पुण्याला जाणार आणि पुण्यातून आमची फ्लाईट उद्या दिल्लीला असणार. पिंदा इज ऑलरेडी इन राजस्थान फॉर अ वेडिंग. आणि मग तिथून पिंदा आम्हाला भेटणार आणि ऑब्विसली पुण्यात गेल्यावर आता बांड्या पण आहे. आपलं उद्या फोटोशूट पण आहे. सो घरी पोचायच्या आधी आपण प्रिंटिंगचं आपली जी फॅक्टरी आहे जी तुम्ही लास्ट लॉग मी बघितला दॅट्स वेअर आय एम राईट नाव. आणि उद्या फोटोशूटचे कपडे तयार आहेत. सो वी गोना हॅव अ लुक एट दॅट नाव. अरे ओके टी शर्ट सगळे झाले का? म्हणजे 3 डिझाईन तर आहे रेडी. ओके दिस इज ओ वाव ही कसलं मस्त झाले. हां ही आपलं प्रीमियम आली. तर जस्ट न्यूज आले श्रीनगर में टेररिस्ट अटैक. सो वी गोइंग टू कश्मीर एंड अ पुलिस कार वाज जस्ट अटैक्ड लाइक लास्ट नाइट. बर सगे मीट विवेक. आता 4 टी शर्ट आहेत. ते 2 टी शर्ट आहेत. आज 2 टी शर्ट गेले इस्त्रीला. हां टोटल टी शर्ट डिझाईन जे आहेत ते 4 आहेत. युनिसेक्स आहे सगळे. युनिसेक्स आहे. हे ड्रीम बीम पण भारी दिसेल. इथं ती ऑरेंज खुर्ची पण वापरू शकतोय. मीडियम आहे लार्ज आहे.
है की काय है वायचं डब्ल्यू दिसना त्यात बापू केस माग घे जरा इथं विजदाचं घे फुल घे खरं मस्त वाटणार डी वरती बर की आर यू एक्साइटेड वहिनी मला एक सांगा तुम्ही तिथं राजस्थानला एक बॅग घेऊन गेलाय हिता आम्हाला ही राक्षस आणि तुम्हाला अजून एक मजा सांगतो आमच्यातली सगळ्यात मोठी बॅग तुमची हे काय आहे हे काय आणि किती वजन आहे हे हे उचलं ना रे उचलं ना लोकांना हा होय पांड्या का माती वाळू मी भरल्या ते विचार जरा विचार लवकर आता हे कुठं घालायचं वहिनींच वहिनी तिकडे बूट घेऊया तुमच्यासाठी इथं तर बसणारच नाही ते मी तुमचे घालणार आहे मी नवीन नाही मी घेतलेच नाही आपण जायच्या आधीच ओवर तिथून घ्यायचं येण्याचं सामान विसरा हे काय माहिती काय कुणाची पुतीची शूज घेऊन यायची ही असे मग त्याच्यातच ठेव आणि ही आपण हँड कॅरी करायची त्यांची असं ठेवले काय सांगायलेस अशा ठेवले शूज त्या वेळेस मागायला सांगायची मम्मीला सांगायचे मम्मीला सांगायचं हे भांडिया तिने टाकली मोकळी झाली बघ ते पिशवी टाकला कुठे टाकायला हे पण तुझेच काढली काय तुम्ही कसलं सांग इकडे इकडे ही उचल जॅकेट आहे थांब की ही उचल पहिला हा तुझ्या एवढीच आता ही उचल ह्या लई सामान ही पॅक आहे बॅग स्वेटशर्ट बिटशर्ट माझं माझं सगळं आहे सेम बी काय नाही भांड्या किलो दोन ती उचल बॅग हा उचल ना हा सोड सोड आणि ही उचल कुठली हलकी सांग जरा एका आताच उचलली ती पुतीची आणि तुझी बॅग झाली ओव्हरलोड आणि हे जे तुम्हाला लागणार भरायला पैसे अरे भांडे हुडीच घ्यायचे हे भांड्या लोकिंग लाईक टॉम्बॉय भांड्या दिस नाईस ऐका लवकर लई मोठा इश्यू झालाय डिसाईड केलं की आपल्याला प्रीमियम हुडीज करायचे आहेत ऑल्सो वी वॉन्ट टू डू अफोर्डेबल हुडीज फॉर लाईक एव्हरी वन आणि ते अफोर्डेबल हुडीज म्हणजे द क्वालिटी आणि स्टिचिंग बिचिंग जर बघितलीस तुला ते वेंडरला फोन करायला पाहिजे आता लगेच इट्स टर्न आउट व्हेरी व्हेरी बॅड म्हणजे नो वे वी कॅन पुट दिस ऑन द वेबसाईट म्हणजे तू स्टिचिंग पण जर तिने बघितलीस की नाही एक खंदा टाईट आहे एक खंदा लूज आहे आय थिंक असं ना वी मेड द पेमेंट ऑल्सो आणि त्याचे 100 हुडीज आपल्याकडे ऑलरेडी आलेले आहे ही हुडी तर बघा ही ट्रिपल एक्सेल पिंदाटी नुसतं मागून घेतलेली ह्याच्यावरती एक्स्ट्रा स्मॉलचा किशा त्यांनी हे करून दिलाय बघ साईज बघते किशाचा इज लिटरली स्टिच अ पॉकेट विच इज लाईक जस्ट देअर प्रीमियम हुडीज नो प्रॉब्लेम एट ऑल प्रीमियम हुडीज टर्न आउट व्हेरी नाईस त्यावर प्रिंटिंग पण क्वालिटी साईजिंग एव्हरीथिंग नाईस पण जे आपण लो बजेट करत होतो त्यांनी सगळं ए टू झेड सगळं चुकलंय चला काय विचित्र आहे पिंदानी सगळं आपल्यावर ढकलून स्वतःची बॅग अडचणीत पाडून आपल्याला होय पांड्या स्वतः गेलेला आहे नाही खरंच खरंच म्हणजे आता आम्ही चाललोय पुणे एअरपोर्टवर आणि तिथून दिल्ली आज रात्री आणि दिल्ली पासून उद्या सकाळी काश्मीर आहे नियोजन 100% चुकले पिंदाचं ते स्वतः त्याची त्यांनी जी अडचण क्रिएट केली ती केली ती वेगळी इतानी वेगळं माझ्या ब्रँडचं काय चाललंय इथं विजदाजानी काय चाललंय वेगळं काय कळ ना मला काश्मीर इज कमिंग क्लोज बांडिया यू गेटिंग क्लोजर आकाशा नमस्ते कर इन ऑल लॅबोरेटरीज मोबाईल फोन्स अँड अदर्स मोरचा आवाज काढ मोरचा लोकांना कळू देत आपण इथं एव्हरी वन म्हणजे तुम्ही ऍक्च्युली ह्या संडेला जे बघणार ब्लॉग म्हणजे किती 19th तेव्हा ते हा ब्लॉग बघत असतात 19th आपला जो काश्मीर ब्लॉग आहे की नाही तो नेक्स्ट वीकेंड आहे ना म्हणजे क्रिसमस वीकेंडला येणार ॲक्च्युली दिस ब्लॉग इज ॲक्च्युली व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो बिकॉज मम्मी डॅडीचं क्यू एन ए केलं आपण फायनली म्हणजे खरंच छान झालं मी इट वॉज अ व्हेरी नाईस इट वॉज अ व्हेरी फन ब्लॉग
वी हॅव रीच दिल्ली वॅली आणि आता इथून आपण हॉटेलवरती चाललोय जिथं महाराज आपल्यासाठी थांबलेत. महाराजांना भूक लागले, महाराजांचा फोन आला लवकर या. महाराजांचा फोन आला लवकर म्हणजे तिथं गेल्यावर महाराजांना जाणवायला पाहिजे की किती त्रास झालाय. आणि हे जर गेल्यावर अशी बॅग घे आणि आपट 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 काय काय कुठली जुदाई, कुठली जुदाई होती जी एवढ्या दिवसानंतर आल्यापर्यंत. भांड्या महाराज बसले समोर, महाराजांच्या पाया पडतचा पाया पडतचा भांड्या. आता जस्ट भांड्याच्या मम्मीचा फोन आलाय की तुम्ही काश्मीरला पोहोचल्यावर तिचा 12 वाजता क्लास आहे हिंदीचा, तेवढा अटेंड करा. उद्या सकाळी 5 वाजता हॉटेलमधनं निघायचं, म्हणजे 4 वाजता उठायचं, धुणं गाणं करायचं. धुणं गाणं सगळ्यांचं तयार पाहिजे. नाराज आहे, फुल नाराज आहे. पोचलं श्रीनगरला सकाळी पोचलं की तिकडनं जायचं गुलमर्ग, स्नोई माउंटन्स. तिथं 2 गाड्या आपल्या इनोवा क्रिस्टा. गुलमर्ग मध्ये फुल बर्फ आहे का? गुलमर्ग मध्ये हॉटेललाच बर्फ आहे. हॉटेलला बर्फ आहे? हॉटेलला बर्फ आहे. म्हणजे उतरल्या उतरल्या वहिनी तुम्हाला धक्काबुक्की चालू. आणि तिथनं मग हॉटेलला गेलं की मग बर्फच बर्फ. मग आपण जायचं बेस्ट सगळे स्कीइंग, स्नो बोर्डिंग, वेव बोर्डिंग ते सगळं तिथं जाऊन बघायचं काय काय कसं कसं. हॉटेल बद्दल सांग जरा. कुठलं हॉटेल? आपलं ते हायबर. इट इज रोमॅन्स. रोमॅन्स? तुम्ही दोघं रोमॅन्स? आम्ही रोमॅन्स. नो रोमॅन्स. नो रोमॅन्स. मायनर्स आर हिअर इन दिस ट्रिप. 3 दिवस गुलमर्ग मध्ये मुक्काम, श्रीनगर. 2 दिवस गुलमर्ग मध्ये मुक्काम आणि 1 दिवस श्रीनगर. आणि फुल लक्झरी. हा एवढी लक्झरी की विशू मला पैसे देणार लक्झरी. 4 दिवस फुल फॉर्म पाहिला मला. फुल नाचतानी, खेळतानी, गातानी. हा फुल फुल रस्त्यावर जाताना काश्मीर काश्मीर चाललोय आजकाल. बरं आता सुशी खायला चाललोय भांड्या. नॉट द सुशी यु नो. कसलं पान आहे तुझं असं लाल का झाले? सगळ्यात महागातलं आहे. कितीचा आहे? 200 रुपये. काय त्यात? मगही मिठा म्हणून बघा जाऊन दे दोन्ही कर. दिस इज चिकन नूडल्स. व्हॉट इज दॅट? हाऊसवे. हाऊसवे म्हणजे काय? म्हणजे खाऊन बघा असवे. यू स्टार्टेड इट बट कुडंट फिनिश. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण लक्झरी ट्रिपला एकदम स्टार्ट करताय. एकदम लीजर. 5:30 थंडी कशी आहे? ही दिल्ली थंडी आहे. आपलं टेम्परेचर किती आहे? 16 वहिनी 16 पासून आपण चालू आहे. कशात? -9 पिट्टा पडणार त्यात वार. खूपच थंडी. त्यात पिंदा म्हणतोय लक्झरी पण आपल्याला किती विश्वास आहे त्यावर. सगळ्यांना क्वेश्चन. वन थिंग यू वॉन्ट इन द ट्रिप, वन थिंग यू डोंट वॉन्ट इन द ट्रिप. वन थिंग आय वॉन्ट इज स्नो फाईट. स्नो फाईट ऑफकोर्स. स्नो फाईट फाईट. आणि वन थिंग आय डोंट वॉन्ट इज फाईट. वन थिंग आय वॉन्ट इज गुड फूड. गुड फूड गुड फूड. वन थिंग आय डोंट वॉन्ट टायमिंग पाहायला. टायमिंग टायमिंग 6:30 वाजलेली आहे. येस. अर्ध्या तासात फ्लाईट, 2 तासात आपण काश्मीर मध्ये असणार आहे. प्रॉपर मजा येणार आहे. प्रॉपर दंग आहे. पहिलाच स्टॉप झालेला आहे नाश्त्याचा. म्हणजे आपण पोहोचायच्या आधीच खाण्याचा विचार करा लागलोय. मला वाटलेलं गाडीत नोतून डायरेक्ट बर्फात उड्या बिड्या मारणार मी. डायरेक्ट नॉनव्हेज आहे. सकाळी सकाळी नाश्ता नॉनव्हेज लक्झरी. युरिनल मध्ये सू करताना सूच वाफ व्हायला लागला. सगळं चालू आहे म्हणतात ते सांग होता. ठीक. गारटलाय गारटलाय. तोंड बंद कर, दात कसले नाही. इथं खर तर जबाबदारी सगळ्यांची वहिनी घ्यायला. सगळ्यांनी जेवण वहिनी लागल्या चालू ओढवायला. हे बघ बोलल्या बोलल्या वहिनी उठल्या टेबलवरनं वाढायला. आता येतो बघ बसल्या. फर्स्ट मील ऑफ काश्मीर लक्झरी ट्रिप चे फर्स्ट मील कसं होतं? डी रिव्ह्यू. अजून नगरी लक्झरी होऊ शकत होतो. कुड बी बेटर. कसं नाही असं नाही. ऑफेन्स घ्यायचं नाही. ऑफेन्स घ्यायचा नाही. जेवण चांगलं होतं पण काय
Not a bed. There's room for improvement. मी जेवणाचं विचारलेलं, मी रेस्टॉरंटचं विचारलेलं काय इन्क्लुडेड. आता जायचं आपल्या हॉटेलला, चेक इन करायचं, बॅगा टाकायचं आणि बर्फात उड्या मारायचं. डोंगर दिसायलेत काय? तिथं जायचं आपल्याला. आता कसा आहे बर्फ फुल एन्जॉय. Behind this wall, there's a surprise. Eek. Class. Khyber! Yes, mate. This is what we like to see. Assalam. It's open, right? No. हॉटेल कसलं आहे ना? लक्झरी 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 काय आपण इथं का बसा लागले? पण खोली वेलकम ड्रिंक मिळत नाही. ओ चावर मला बिस्किट पण द्या. ओ वहिनी नाक लाल झाले, चेहरा काळा झालाय, टोपी गोरी झाली. टोपी केम हुडी इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब कीपिंग मी वॉर्म. म्हणायचं अरे बॅग ठेवून ना आता, काय बॅग घेऊन काय तुला काय भरपूर गोळा करायचं काय बॅगेत. हिमालयन व्ह्यू आता लचक राही एवढेच. आता येत होती अशी अशी करत मेजर ऍक्टिव्हिटीज आर इन द हेल्थ क्लब सेक्शन. स्टीम, सोना, जकोजी, जिमनेझियम. प्रॉपर लक्झरी पूती. प्रॉपर लक्झरी. फिस्ट बम्स. नो फिस्ट बम्स. लेला अरे लेला म्हणजे किती चालत लागले अजून पण. विला विला डाऊनस्टेज ऑर अपस्टेज? विल गो डाऊन फर्स्ट सर, देन विल गो अप. द एंटायर थिंग इज आर्स. इट इज डायरी. इथं बर्फात खेळताय रे. अरे होय की रे, आपलं पर्सनल बर्फच मिळालं आपल्याला. आवर ओन प्लेइंग ग्राउंड वेअर वी कॅन. रूम टूर. पश्मिना शॉल्स वहिनी. प्युअर कॉटन बेडशीट्स. प्युअर कॉटन बेडशीट्स. हे अकांक्षाची कुरिअर बघितलं गेलं तुम्ही? डोक्यात डोक्यात हे बघ एवढा महाराज. महाराज म्हणला अरे ते व्ह्यू बघ की डोंगर मी बघा की जरा. बर्थडे स्पेशल खोलले काय सांगाल? बाथरूम सकट बाथरूम सकट बांडे स्पेशल खोली विथ इस्त्री होते. जाऊन दे जाऊन दे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम.